मित्रांनो, तुम्ही चारोळ्याचं झाड पाहिलं नसेल. कोजागरी पौर्णिमाला दुधात टाकायला चारोळ्या येतात असे तुम्हाला दुकानात बघितले असतील तुम्ही चारोळ्या अशा. पण त्याचं झाड कसं असते ते तुम्हाला माहित नसेल. पहा, हे एवढा असं असते झाड. पहा मित्रांनो, ह्याला हे पिकायलेत, पिकल्याने मग नंतर वाळतात. मी कच्चेच खायले. पहा किती मस्त मस्त आलेत. खाली भी पडलेले आहेत, काही वरी पण आहेत, इथे पण आहेत. नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग वागतकर. मित्रांनो, तुम्हाला एक आज विशेष अशी वस्तुमन खाद्यपदार्थ दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल चारोळी हा प्रकार तुम्ही ऐकलेला आहे, खालेला आहे. परंतु चारोळ्याची गोडंबीच तुम्ही प्रत्यक्षात दुकानावरून विकत आणून खाल्लेली असेल. परंतु चारोळ्याचं नेमकं झाड कसं असतं हे कदाचित काही लोकांना माहीत नसते. तर मित्रांनो, ह्या चारोळीचं झाड साधारणतः डोंगरामध्ये असते आणि आदिवासी क्षेत्रामध्ये हे झाड आढळून येते. तर मित्रांनो, आम्ही एका डोंगरावर आलेलो आहोत. तर हे नेमकं झाड कसं असतं तर तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आणि चारोळ्या पण कसे असतात हे पण दाखवणार आहोत. मित्रांनो, चला तर आपण झाड बघूया. पप्पा आता म्हणायले झाडावर चढता येते का नाही. चारोळे आहेत का नाही ते पण माहित नाहीये. पहा कसे माकडावर चढायले. पहा मित्रांनो, माझे पप्पा हे पहा, पप्पा म्हणाले त्याचा गोड आहेत. पप्पा फेका मग. पहा एवढ्या मोठ्या झाडावर चढलेले आहेत पप्पा माझे. मित्रांनो, तुम्हाला चारोळ्याचं झाड दाखवत आहे. मित्रांनो, तसं पाहिलं तर मी ह्या चारोळीच्या झाडावर आहे. तर मित्रांनो, या झाडाचा रंग काळा असतो आणि म्हणजे त्याची खोड हे अशा प्रकारे असतं. हे असं खोड असतं म्हणजे याचा कलर असा असतो. दिसायला हा सापासारखं याचं खोड असतं, बुद्ध असतो. तर हे पहा, हे आहे चाराचं झाड, अर्थात चारोळीचं झाड. खाली आमची मित्रमंडळी काय करतायत बघूया. चार खात आहेत. तर मित्रांनो, हे चारोळीचं झाड तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे हे आदिवासी क्षेत्रात असतेच. आणि तर चारोळी प्रत्यक्ष मार्केटमध्ये बाजारात येण्यासाठी याच्यावर बऱ्याचशा प्रक्रिया कराव्या लागतात. त्या प्रक्रिया अशा असतात, हे चारोळी तोडल्यानंतर हे एकत्र करणे आणि ह्या देठापासून वेगळ्या करून घेतात. वेगळ्या केल्यानंतर ते खलबत्त्यामध्ये कुटून त्या याची साल काढली जाते. जसे की हे पहा, हे देठापासून घोसापासून वेगळे केले जातात. वेगळे केल्यानंतर ही हिरवी साल किंवा पिकलेल्या या चाराची हिरवी साल काढून याच्यावरली म्हणजे आटोळी तयार होते. आटोळी तयार झाल्यानंतर हे पहा, अशी ही हिरवी साल काढून वाळवलं जातं. वाळवल्यानंतर त्याला फोडलं जातं. फोडून फोडल्यानंतर कुठं गोडंबी अर्थात इकडं गोडंबी बाहेर निघत असते आणि तीच बाजारात विकली जाते. आणि हे पाहता चारोळ्याचे झाड आता जवळपास लुप्त होत चाललेली आहेत, संपत चाललेली आहेत. डोंगर तोड होत आहे आणि बऱ्याचशा या कारणामुळं हे चारोळीचे झाड जंगलातून नष्ट होत आहेत. तर मित्रांनो, हे चारोळीचे झाड
रक्षण करणं खूप गरज आहे। तर मित्रांनो, लुप्त होत चाललेले हे चारोळीचे झाड जतन करणं हे सर्वांचं काम आहे। आणि ह्या चारोळीची शेती कुठंच केलेली जात नाही, पण आधुनिक पद्धतीनं ही शेती करणं काळाची गरज आहे। ह्या झाडाचे पिकलेले फळ पक्षी खात असतात आणि लांब त्याची चारोळी नेऊन कुठेतरी श्रवण करतात, म्हणजे चगळत असतात। ते चगळून खाली टाकल्यानंतर जे पडते ना त्याला अशा प्रकारे असते, त्याला उगोळी असे म्हणतात। ह्याच्यामुळे ह्या झाडाचा प्रसार होत होता पहिला, पण आता पक्षीही खूप कमी होत चाललेले आहेत। चला मित्रांनो, पहा आपली बासुर्या खाली चारोळी खात बसलेली आहे। तर तुला काय सांगायचं आहे का? नाही। काय करतेस तू? मी चारोळ्या खात आहे। असं आम्ही खूप साऱ्या चारोळ्या जमा केलेल्या आहेत। कुठे दाखवा बरं? इथं आहेत। मित्रांनो, आम्ही एवढ्या चारोळ्या जमा केलेल्या आहेत, पहा इतक्या जास्त जमा केलेल्या आहेत। आता घरी जाऊन मस्त खायचा। पहा किती पिकलेल्या मस्त मस्त आहेत। मित्रांनो, माझे पप्पा आता उतरत आहेत। पप्पा वर कशाला चढायलो? पहा मित्रांनो, आता उतरत आहेत पप्पा। आणि माझ्या पप्पाला झाडावर चालायची खूप शौक आहे। हे पहा, उतरायचे खरे हे पहा मित्रांनो। ओके, थँक्यू। बघा पप्पा उतरलेले दादा, हे पहा चारोळे विचत आहेत। असं मित्रांनो, तुम्हाला सांगितलंच होतं ना, तर हे चारोळ्या म्हणजेच हे पक्षी दुसऱ्या झाडाखाली जाऊन सुद्धा चोंचीमध्ये नेऊन श्रवण करतात, खातात आणि हे असे आठोळ्या टाकून देतात। त्याला आठोळी म्हणतात किंवा उगोळी म्हणतात। हे पहा, याच्यातून गोडंबी निघते। हे पहा पप्पा आता फोडत आहेत। ह्याच्यानंतर पहा बघा मित्रांनो, गोडंबी अशा प्रकारे निघते। तुम्हाला हीच गोडंबी बाजारात विकत मिळते ना, ही अशा पद्धतीने असते नैसर्गिक दृष्ट्या। ही पहा ओरिजिनल। चला आता काय करू आपण? मित्रांनो, आम्ही आता चाललेलो आहोत डोंगरावरून ते आता माझ्या घरी चाललेलो आहोत, म्हणजेच माझ्या आत्याच्या घरी। चला तर जाऊया।